मुक्ताई यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सकाळपासून विविध कार्यक्रमाने आज या दिवसाची या ठिकाणी सांगतो होत आहे. विशेषतः मांडवडाळे असतील, आजच्या पालखी सोहळा असेल आणि दिवसभर खरं तर कलगीतुराच्या माध्यमातून शायरांनी या ठिकाणी रामायणाच्या इतिहास आपल्याला आपल्या समोर दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. अनेक ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत. विशेषतः गावातील मुंबई पुणे अनेक शहरामध्ये असलेले आपले सर्व सहकारी या यात्रोत्सवाच्यासाठी सातत्याने खरं तर या ठिकाणी उपस्थित असतात. मी अधिकचा वेळ घेणार नाही, अगोदरच मला खरं तर यायला उशीर झाला. ग्रामस्थ मंडळींना या निमित्तानं मी विशेषतः धन्यवाद देतो. सरपंच उपसरपंच विविध संस्थेचे पदाधिकारी सर्व ग्रामस्थ मंडळी ज्येष्ठ मंडळी विशेषतः ज्यांची उपस्थिती या निमित्ताने या ठिकाणी लाभलेली आहे ते आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडे साहेब, माझ्याबरोबर आलेले आमचे सहकारी मित्र विवेकजी काकडे असतील, तुषारभाऊ वाबळे असतील, यांच्या वतीनं माझ्या शेतकर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला या यात्रा उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.